कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि राहा आमच्या सोबत। शेतकऱ्याच्या हक्काची FRP देणे होत नसेल तर सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी राजीनामा द्यावा। प्रभाकर देशमुख। महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन छेडण्यात आले। यावेळी शेतकऱ्यांच्या हक्काची FRP देणे होत नसेल तर राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी राजीनामा द्यावा आणि या बोंबाबोंब आंदोलनाची दखल नाही घेतली तर 17 जानेवारी 2019 रोजी महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त कार्यालयासमोर 17 जानेवारी 2019 रोजी महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त कार्यालयासमोर रुमने मोर्चा काढणार असल्याचे आवाहन प्रभाकर देशमुख यांनी केले। या राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या सोलापूर जिल्ह्यातल्या कारखान्याने गेल्या वर्षीचा FRP 400 रुपयाचा फरक अद्याप माझ्या शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा केलेला नाही। व इतर जिल्ह्यातले काही इतर कारखाने आहेत या कारखानदारांचा अन्याय वरचेवरती माझ्या शेतकऱ्यावरती वाढत चाललेला आहे। परंतु राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुखांच्याच कारखान्यानं गेल्या वर्षीचा फरक दिलेला नाही। व विशेष म्हणजे दुर्दैवाची बाब आहे की चालू वर्षी कारखाना सुरू होऊन 2 महिने झालं परंतु सहकार मंत्र्याच्या कारखान्यानेच अद्याप या भंडारकवट्याचा असो बीबीदारपणचा असो 1 दमडा रुपये शेतकऱ्याच्या माझ्या खात्यावरती जमा केला नाही। या बाबतीत राज्याच्या सहकार मंत्र्याकडून अन्याय चालू असल्यामुळं इतर कारखानदार माझ्या शेतकऱ्यांवरती अन्याय करत आहेत। या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व सहकार मंत्र्याची जागा दाखवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज सकाळी 11:30 वाजल्यापासून आम्ही बोंबाबोंब आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। या बाबतीत या आंदोलनाची मागणी अशी आहे की राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांनी या बेजबाबदार सहकार मंत्र्याचा त्वरित राजीनामा देऊन माझ्या सोलापूर जिल्ह्यातल्या हजारो शेतकऱ्यांचे होणारे प्रपंच उद्ध्वस्त होणारे प्रपंच त्वरित वाचवावेत व चालू वर्षीचा FRP +200 रुपये ही आमची आग्रही मागणी आहे आणि गेल्या वर्षीचा फरक त्वरित खात्यावर जमा करावा। अन्यथा पुढच्या 17 तारखेला वाट बघून पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयावरती हातात रुग्ण घेऊन रुग्ण मोर्चा काढून आम्ही जाब विचारल्याशिवाय गप्प बसणार नाही। सरकारने आमचा आता अंत पाहू नये। कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी इकबाल अख्तार सोलापूर।